भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने तसेच राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष वालिया व शरद केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उत्तर महाराष्ट्र महासचिव सूर्यकांत हाके यांच्या वतीने दिंडोरे येथील राजोग हॉटेल येथे कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेपर्यंत अचूक बातमी प्रसारित करत वेळोवेळी आपल्या बातमीच्या माध्यमातून घटनेची माहिती देत असताना आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या दिंडोरी मधील सर्व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करत प्रमाणपत्र देण्यात आलं. या कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आली. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिंडोरीच्या नायब तहसीलदार संघमित्रा बावीसकर यांची निवड करण्यात आली व सर्वांनी अनुमोदन दिले. यावेळी सूत्रसंचालन तितली गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष शरद केदार यांच्या भाषणाने झाली. या प्रसंगी नायब तहसीलदार संघमित्रा बावीसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी ह्या परिस्थितीमध्ये अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे की त्यासाठी ते खरंच पात्र आहेत. सर्वप्रथम मी आपणास दिलगिरी व्यक्त करते की मी ह्या कार्यक्रमाला खूप उशीर झाला. काही कारणास्तव आमच्या तिथे मोर्चा येणार होता, त्यामुळे मला उशीर झाला आणि सरांना माझ्या वेटिंग करावं लागलं. त्यामुळे मी त्यांची दिलगिरी सर्वप्रथम व्यक्त करते. आणि उपस्थित माझे पत्रकार बांधवांचं माझं नातं म्हणजे मी ह्या प्रशासनातून मला 7 वर्ष झालेली आहेत. तर मी इगतपुरी असो, निफाड असो, इथं मी कार्य केलेलं आहे तिथे. आणि म्हणजे जेवढ्या तालुक्यात मी काम केले तिथं आणि पत्रकारांचं माझं नातं खूप चांगलं राहिलेलं आहे. आणि त्यांना पत्रकार योद्धा हा जो शब्द प्रयोग आपण जो केला करत आहोत तो खरंच त्यांच्यासाठी योग्य आहे. ते खरंच योद्धा आहे कारण तो प्रशासनाचा समाजाचा आरसा आहे. आमच्या कामाचं प्रतिबिंब जे आहे ते पत्रकारच व्यक्त करत असतात. आणि ह्या परिस्थितीमध्ये, ह्या महामारीच्या परिस्थितीमध्ये माणूस स्वतःला आज जवळ करत नाही, तर हे पत्रकार बांधव जे आहेत ते प्रत्येक तळागाळात जाऊन, कानाकोपऱ्यात जाऊन आमच्या कामाची आणि लोकांना काय आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून ते देत असतात. सतत प्रयत्नांमुळे नाशिक जिल्ह्यात नव्हे तर नाशिक जिल्ह्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवेचं, गोरगरिबांचं, पीडितांचं कार्य हे सुरू आहे. असे आपले सर्वांचे लाडके माननीय हाटे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाची, दिंडोरीच्या कार्यक्रमाची ज्यांनी रूपरेषा ठरवली आणि हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला आणि यशस्वी होणार आहे यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी पश्चिम भारत कार्याध्यक्ष भाऊसाहेब देसले, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजाभाऊ अबंग, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप अहिरे, जिल्हा सचिव सलीम शेख, समीर ठुमणे, जिल्हा सचिव मनीषा भोये, संघमित्रा वानखेडे, भाग्यश्री मोरे, मीनाक्षी पाटील, मंगला इंगळे, अंजना हाके, मनीषा नाटे, स्नेहा नाटे, सुलोचना सोमवंशी, सारिका चौधरी, काजल जाधव आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार व जिल्हा जनरल सेक्रेटरी सिद्धार्थ लोखंडे, जिल्हा सचिव ललित मंडलिक, अमित पांडे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, प्रिया गायकवाड, राजेश्वर मोरे आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी भारतीय मानवाधिकार संघाचे उत्तर महाराष्ट्र महासचिव व समाजभूषण सूर्यकांत हाके यांनी अधिक माहिती दिली. दिंडोरी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मानित करण्यात येत आहे. कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरवही करण्यात येत आहे व सन्मानितही करण्यात येत आहे. कोविड काळात त्यांनी खूप परिश्रम घेऊन की रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेणे,
सगळं त्यांचा सुश्रूषा करणे सगळे काम आपल्या पत्रकार बांधवांनी या काळात केलेले असल्यामुळे आपण त्यांना भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने कोडरद्दा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात करण्यात येत आहे व सन्मानित करण्यात येत आहे। भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने कोडरद्दा म्हणून आपण सर्व पत्रकार बांधवांना दिंडोरी तालुक्यातील त्यांना सन्मानित केलेले आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।